काय झालंय बैठकीमध्ये? सध्या राजकीय स्थित्यंतरे जी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वेगाने होत आहेत त्या विषयांवर चर्चा चालू आहेत. आता कुणाला कशा निवडणुका लढवायच्या आहेत, काय आपल्याला अलायन्स करायचे आहेत, त्यांचं राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. राज्यामध्ये आता ह्या ज्या निवडणुका होणार आहेत, म्हणजे आता नव्याने लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत, त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. उमेदवारी चाचपणी चालू आहे, पक्षाची नीती ठरवायची चालू आहे. उमेदवार चाचपणीसाठी तुम्हाला बोलवलं होतं का? नाही, मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे. मी बोलवलं नाही बोलवलं याच्यापेक्षा मी निवडणूक लढवणारच आहे लोकसभेची. हा, संधी दिली तर त्याला काय अडचणच नाही. पण ते काय संधी देईल काय? बाकी पक्षांतर्गत काही चर्चा झाली का? नाही, ज्या अगोदर झालेल्या आहेत. चिन्ह संदर्भात आता त्यांच्या वरिष्ठ पातळीवरती चालू आहे. सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट आहेत, काही त्या ठिकाणी हायकोर्टचे आहेत, या पद्धतीने कामं चालू आहेत. लवकरच कळेल आपल्याला काय होतं. शरद पोरगट काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा काही चर्चा आहेत का बैठकीमध्ये? आता तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे, पण चालू आहे, चर्चा चालू आहे. त्याप्रमाणे कळेल आपल्याला, लवकरच कळेल. थँक्यू, धन्यवाद. तर पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे तशी चर्चा सध्या सुरू आहे आणि शरद पवार यांच्या घरी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे राज्यसभा निवडणुकीबाबत. या बैठकीमध्ये चर्चा सध्या सुरू आहे. आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. शरद पवार गटाचे सर्वच आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित आहेत, त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शरद पवार यांच्या पुण्यामध्ये घरी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. नेमकं या बैठकीमध्ये काय होतंय, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.